अनंत टीप्या रिफ्रेश व्हा। आणि आपण बघितलेलं आहे की मेडिकल कॉलेजचं काम केवळ सिंधुदुर्गमध्ये सुरू झालं असं नाही, तर अन्य 9 नवीन मेडिकल कॉलेजेस ही शासनाने मंजूर केलेली आहेत। शेवटी डॉक्टरांची कमतरता ही आरोग्य खात्याची सगळ्यात मोठी अडचण होती। आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्याला एक मेडिकल कॉलेज झालं पाहिजे ही जी संकल्पना त्यांनी संपूर्ण भारतामध्ये राबवली, त्याच्यामुळे असं एक विजनरी नेता की ज्यांनी आपल्या राष्ट्राला बलवान केलं, किती एअरपोर्ट 60 वर्षामध्ये झाली आणि किती गेल्या 10 वर्षामध्ये झाली हे प्रत्येक भारतीयाने बघितलेलं आहे। किती एकंदर रस्त्याचं काँक्रिटिंग गेल्या 60 वर्षामध्ये झालं आणि त्याच्यापेक्षा जास्त काँक्रिटिंग आणि रस्ते हे भारतामध्ये झाले हे भारताचं वैशिष्ट्य आहे। चीनच्या नाकावर टिचून 1200 किलोमीटरचा काँक्रीटचा रस्ता हा थेट आज आपल्या बॉर्डरवर गेलेला आहे। रेल्वे आपल्या बॉर्डरवर पोचलेली आहे। आज भारताकडे वाकडी नजर करून बघण्याची हिम्मत ही कुठल्याही देशाची होत नाही, अशा पंतप्रधानांचा आम्हाला अभिमान आहे। आणि म्हणून ते ज्यावेळेला आज ध्वजारोहण दिल्लीला करतात त्यावेळेला प्रत्येक भारतीयाची मान ही ताट अभिमानाने उभी राहिलेली आहे, ह्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे। आणि म्हणून ते जे जे काय आज करत आहेत की त्यांनी मातीमध्ये भारत आहे म्हणजे शेतकऱ्यांबरोबर भारत आहे आणि म्हणून त्याची ती भावना त्यांनी आज व्यक्त केलेली आहे की ह्या 75व्या वर्षाच्या निमित्ताने भारत जर एकमेकाशी जोडायचा असेल तर कृषी आणि भारताच्या या मातीवर प्रत्येकाने प्रेम केला पाहिजे, ही जी राष्ट्रप्रेमाची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे। आज प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे असं टार्गेट ठेवून काम करणारे ते एकमेव मंत्री आहेत, प्रधानमंत्री आहेत। प्रत्येकाच्या घरामध्ये शुद्ध पाणी गेलं पाहिजे असा विचार करणारे ते एकमेव प्रधानमंत्री आहेत। आणि त्याच्यामुळे अनेकांनी स्वप्न बघितली, स्वप्न प्रत्येकजण बघतो, पण स्वप्न पूर्ण करणारे ते आमच्या देशाचे पंतप्रधान आहेत आणि म्हणून ते पंतप्रधान असल्याचा अभिमान आम्हाला आहे। आणि सगळ्या जगामध्ये त्यांच्या नेतृत्वाकडे आशेने बघितलं जातं, तर त्यांच्या स्वप्नामधला भारत लवकर साकार हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल।